हरिओम मी मानसी विरा कोरगावकर कणकोली उपासना केंद्र मी आज माझा इथे अनुभव सांगणार आहे तो अनुभव सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी दोन हजार सालापासून बापूंच्या सान्निध्यात आहे आणि मी कणकोलीत येण्याअगोदर इथे म्हणजे मी दीड वर्ष झाली मी कणकोलीत आली त्याच्या आधी मी मुंबईला राहत होती तसं बघायला गेलं तर दोन हजार सालापासून मला माझ्यावरती बरेच दुःखाचे आणि सुखाचे बरेच प्रसंग येऊन गेले आणि त्या प्रत्येक प्रसंगामध्ये बापूनी मला साथ दिली आणि मला परत हिंमत देऊन उभं केलं आत्ता पण जो अनुभव आहे तो दोन हजार एकवीसमध्ये मला आलेला जून महिन्यातला अनुभव आहे माझ्या उजव्या बाजूला गालाच्या इथे कांशिलाच्या इथे एक छोटी गाठ होती आणि ती गाठ असं नाही आहे की आत्ता आलेली तुम्हाला सांग सांगते मी की ती जवळजवळ दोन हजार दहापासून माझ्या गालावरती ती गाठ अशी माझ्या हाताला लागत ला ला होती आणि त्यावेळेस ती छोटीशी होती म्हणून मी काही लक्ष दिलं नाही आणि तिकडे पण मी डॉक्टरांना दाखवलं मुंबईला फॅमिली डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणाले की काही नाही सर्दीची गाठ असू शकते आणि बऱ्याचदा मला सर्दी झाली की तो पोर्शन माझा वाढायचा गालाच्या जवळचा आणि मग परत थोडा बसायचा आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की नाही आणि माझं एक होतं की मी उदी तिथे लावत होती प्रद दररोजची रोज उदी लावायची तोंडात उधी घ्यायची त्यामुळे मग मी म्हटलं की चल त्याच्यावरती आपण ते नि हे करूया आणि त्याच्यानंतर असं झालं की साधारण मी दोन हजार सोळा सतराच्या मा वेळेस मला मी परमपूज्य सुचितदादांकडे जाण्याचा मला योग आला कारण का मी माझ्या दुसऱ्या एका ह्याच्यासाठी जा रिपोर्ट दाखवायला गेली होती त्यांच्याकडे मी तर त्यावेळेस मी त्यांना दाखवले ते की असं असं माझ्या इथे असं गाठ आहे म्हणून तर सुचितदा पण माझी नाडी परीक्षण केलं आणि ते म्हणाले की काही काळजी करायला नको सगळं व्यवस्थित आहे काही काळजी करू नका ओके म्हणून तर मग मी त्यामुळे मी आणखीनच विंदास होती की चल आता काय काळजी नकोच करायला आपल्याला आणि आत्ता मी जेव्हा इकडे आली कणकोलीमध्ये तर एकवीसमध्ये माझ्या जून महिन्यामध्ये ती गाठ म्हणजे तो भा भाग माझ्या तिकडचा कानाच्या इथला जो साधारण माझ्या इथला इथे आहे तो असा इकडे तो एवढा वाढला की लिंबा एवढा गोळा असा मोठा तिथे तयार झाला आणि मला वाटलं दरवेळेसारखी ती बसेल पण ती काही बसली नाही मग मी इथल्या एका डॉक्टरांशी कन्सल्ट केलं मग मा त्यांनी मला अँटीबायोटिक्स आणि इंजेक्शन दिले की ते म्हणाले की त्यांनी ती सूज उतरेल तुमची म्हणून पण मी त्यावर तीन दिवस त्यांची औषधं घेतली इंजेक्शन झालं पण ती काही सूज उतरली नाही मी परत त्यांच्याकडे गेली मग त्या मॅडम मला म्हणाल्या की तुमचं हे काहीतरी मला वेगळंच वाटतंय आणि तुम्ही म्हणताय की दोन हजार दहापासून तुमच्या गालावरती असं इथे लागतं आहे तुम्हाला आणि तुम्ही मुंबईहूनच आलात तर तुम्ही एकतर इथे कुठेतरी डॉक्टरनं दाखवून एक्सरे वगैरे काढून घ्या नाही तर तुम्ही सरळ मुंबईलाच जा आणि त्याच्यावरती काहीतरी ट्रीटमेंट घ्या म्हणून नंतरच मी इकडे मला एक होमिओपॅथीचे डॉक्टर माहिती होतं तिथे मी गेली तर मी त्यांना दाखवलं असं तर ते काय म्हणाले की मी बघतो हे कशाने आहे ते मला अजून काही कळणार नाही पण मी एक तुम्हाला पाच दिवसाच्या होमिओपथीच्या गोळ्या देतो त्यांनी ती सूज उतरते का बघू म्हणून त्यांनी पाच दिवसाच्या अगदी छोट्याशा एवढ्या त्या साबुदाण्याच्या त्या अशा पांढऱ्या असतात तेवढी छोटी बॉटल मला दिली पाच दिवसाची पण त्या पाच दिवसात मला काहीच फरक पडला नाही आणि तो पोर्शन जरा तोंड जर असं उघडला जबडा तर जरा असं तिकडे दुखायचं कानाच्या इथे मग मी पाच दिवसांनी त्यांच्याकडे गेली तर ते उलट म्हणाले की अरे पहिल्यापेक्षा अजून वाढलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सूज आल्यानंतर माझे आठ दिवस असेच फुकट गेले मग ते काय म्हणाले की आत्ता मी एक तीन दिवसाचं तुम्हाला औषध देऊन बघतो आणि दुसरं बदलून देतो म्हणाला कोर्स तीन दिवसाचा त्या कोर्सनी जर तुम्हाला बरं वाटलं तर ठीक आहे नाहीतर मग फर्दर सगळ्या तुम्हाला टेस्ट करायला लागतील आणि तुम्हाला बघायला लागेल की कशामुळे ती गाठ आहे आत गाठच आहे का दुसरं काय आहे का काय ते सगळं करायला लागेल चेकिंग मग त्या पुढचे तुम्हाला ते आपण त्याप्रमाणे विचार करू मग मी तेव्हा मग मी खूपच घाबरली मी ते औषध घेऊन घरी आली बापूंचं मला रडायलाच आलं मी आली आणि ते सगळं औषध बापूंच्या पुढ्यात ठेवलं आणि बघा आत्ताही सांगताना मला ते भरून येते तेव्हाचं कारण की कोणाला तरी हा अनुभव छोटा वाटेल पण ते माझ्यासाठी तेव्हा ते खूप मोठं होतं कारण का एक तर माझे मिस्टर दोन हजार चौदामध्ये ऑफ झाले तर आता मुलाला घेऊन मी काहीतरी इथे करायचं म्हणून मुंबईमध्ये नाही झालं म्हणून मी इकडे आली आणि म्हटलं आता हे जर याच्यातनं जर काही मोठं काहीतरी निघालं तर माझं सगळं परत माझं लक्ष सगळं त्याच्यावरती जाणार आणि परत मुंबईला जाऊन ती ट्रीटमेंट घेणं जा आहे म्हटलं आता मला खूपच असं टेन्शन आलं त्याने मी ते औषध बापूंच्या पुढ्यात ठेवलं बापूंना म्हटलं की या डॉक्टरांच्या रूपात तुम्ही या आणि या डॉक्टरांच्या हाताला यश येऊ दे म्हटलं आज आठ दिवस झाले मी औषध घेते पण मला कशाचाच काही फरक पडत नाही आहे आणि मी ते औषध त्या रात्री घेतलं उदी लावली पाण्यातून पण उदी घेतली सकाळी उठली तर ते जर कडक लागत होतं लिंबासारखं आठ दिवस ती गोष्ट मी हात लावली तसं दाबलं जात होतं पूर्ण पूर्णपणे असं ते मला दाबलं जात होतं मी ल तीन दिवसाचं औषध पूर्ण केलं तिसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी हात लावलं तर म्हणाले अरे ते दाबलं जाते म्हणजे तुम्हाला औषधाचं हे होतं आहे आणि तुम्हाला मी सांगते दीड ते दोन अडीच महिन्यामध्ये पूर्णपणे हा बाजू आता तुम्ही बघत असाल माझं पूर्णपणे इकडचं सगळंच्या सगळं निघून गेलं आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की मध्ये असं झालेलं की त्या डॉक्टरांनी मला आठ दिवसाचं ते तीन दिवसाचा कोर्स झाल्यानंतर त्यांनी मला विचारलेलं की तोंडातला आतल्या बाजूला तुम्हाला असं काही येतं आहे का पस सारखं किंवा असं काही लिक्विड येत आहे का असं जा तर मी इथे मला दाबलं की ते आत तसं यायचं तर ते मी त्यांना बोलली की इथल्या बाजूला दाबलं ना की आतमध्ये असं येत आहे काहीतरी तर ते म्हणाले की मग थांबा जरा कारण का मग जरा बघायला लागेल आपल्याला टेस्ट करायला लागेल ब्लड टेस्ट कारण का तुमच्या शरीरात ते इन्फेक्शन झालं न नसेल का असं ते बघायला लागेल परत मला मी दोन मिनटं घाबरली कारण का असं झालं की दोन हजार दहापासून हे होतं समजा मी आधी केव्हा असं दाबायचा एवढा प्रयत्न केला नव्हता पण तोंडा ते तोंडात तसं असं बारीक माझ्या येत होतं असं थोडं थोडं ते त्यांना असं वाटलं असेल की ते तुम्ही खाताना आपल्याला कळत नाही ते कदाचित माझ्या पोटात ते इन्फेक्शन केव्हा गेलं असेल तर मग त्यांनी लगेचच माझी तिथे ब्लड टेस्ट केली आणि म्हणाले संध्याकाळी परत या आणि परतचा कोर्स चालू करायचा पुढचा तो मी आधी बघतो ते रिपोर्ट आणि देतो पण त्यांनी जो रिपोर्ट संध्याकाळी आणल्यानंतर ते म्हणाले रिपोर्ट पूर्ण नील आहे काही घाबरू नका तुमच्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन झालं नाही आहे फक्त जे हे जे आहे ते आपल्याला कमी करायचं तर हे कमी होते त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू आणि दोन अडीच महिन्यात दा, दा ते पूर्णपणे बसलं माझं त्यांच्या होमिओपॅथीच्या औषधानेच ते बसलं आणखीन जे दहा दोन हजार दहापासून माझ्याबरोबर होतं पण मला असं वाटतं की ते माझ्या शरीरात काय इन्फेक्शन झालं नसावं कारण ज्या वेळेस मला ती गाठ लागत होती त्या वेळेपासून मी एकदाही खंड पडू दिला नाही की मी सकाळी दिवा लावल्यानंतर आणि रात्री संध्याकाळी सातला झोपायच्या वेळेस जेव्हा आपण दिवा लावणार तेव्हा आणि रात्री झोपताना आपण नमस्कार करून जेव्हा झोपतो तेव्हा मी त्या गालाला पूर्ण नेहमी उधी लावायची त्या भागात आणि तोंडामध्ये घ्यायची आणि ते मी एवढ्या दहा सालापासून या त्या घटनेपर्यंत मी केव्हाही त्याच्यात खंड पडू दिला नसेल कदाचित ते मला असं वाटतं की त्यांनीच माझ्या शरीरामध्ये इन्फेक्शन झालं नसावं आणि तेच त्याच्यासाठी मुख्य कारण आहे त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूप मोठा होता कारण का तेवढ्या वेळामध्ये ते माझ्या मनात एवढे विचार येऊन गेले की ही गाठ कसली असू शकते डोक्यात कुठे वरपर्यंत ते सगळं वर, वर गेलं आहे का इन्फेक्शन किंवा त्याचं काय पाळामुळं आत असतील का काय इतकं सगळं माझ्या डोक्यामध्ये ते तेव्हा येऊन गेले होते विचार पण तसं काहीच नाही झालं आणि नंतर माझं पूर्णपणे आता ते सगळं पूर्ण बरं झालं हरिओम